हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मी ज्योत्स्ना खानविलकर माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण पारंपरिक असा कांदा लसूण मसाला करणार आहोत. माझ्या आईची रेसिपी आहे जी आम्ही लहानपणापासून खातो आणि खूप टेस्टी होते. ॲक्च्युली या मसाल्यामुळे ना व्हेज नॉनव्हेज दोन्ही रेसिपी खूपच छान होतात. यासाठी मी 2 किलो मिरच्या घेतल्या आहेत, 1 किलो शंकेश्वरी घेतली आहे आणि 1 किलो बेडगी मिरची घेतली आहे. याचे आपण देठ नंतर काढणार आहोत. या उन्हामध्ये आपण वाळत घातल्या आहेत, कडक ऊन आहे आज. तर आता संध्याकाळ झाली आहे आणि पहा मिरच्या कशा वाळल्यात चांगल्या, अगदी चटकन मोडतात आहेत आणि त्यामुळे एका दिवसाचं ऊन बस झालं, जास्त नाही द्यायचं कारण आपल्या सुकल्या चांगल्या मिरच्या कडक झाल्यात. त्याचे देठ काढलेत आणि आता आपण बेडगी मिरचीचे देखील देठ काढून घेणार आहोत. आणि गरम मसाले देखील मी उन्हामध्ये ठेवलेत, थोडंसं ऊन दाखवणार आहे, त्याला 1 तास ठेवणार आहे, जास्त नाही ठेवणार, त्यामुळे मसाला टिकून राहतो, खराब होत नाही. मसाल्यांचे प्रमाण सांगते तुम्हाला. धने 400 ग्राम, दगडफूल 20 ग्राम, मेथी 20 ग्राम, जिरं 50 ग्राम, खसखस 30 ग्राम, मोहरी 30 ग्राम, सफेद तीळ 50 ग्राम, हळकुंड 50 ग्राम, शाहजीरं 20 ग्राम, कपूरचिनी 20 ग्राम, दालचिनी 20 ग्राम, लालफूल 20 ग्राम, जावेत्री 10 ग्राम, मसाला वेलची 20 ग्राम, स्टारफूल 20 ग्राम, लवंग 20 ग्राम, काळी मिरी 20 ग्राम, त्रिफला 20 ग्राम आणि कपूर नाकेश्वरी 20 ग्राम. तमालपत्र घेतलं 20 ग्राम आणि 2 जायफळ घेतलेत. आणि आपण गावरान लसूण घेणार आहोत, लाल पातीची असते ती, अगदी टेस्टी लागते बघा. अशी सुकलेली घ्यायची लालसर, 1/2 किलो घेतली आहे मी आणि नीट नीट करून ठेवले. थोडीशी सालं असली तरी चालेल, ही भाजायची नाही. 400 ग्राम आपण सुकं खोबरं घेतलं आहे काळ्या पातीचं, त्याच्यात जास्त ऑइल असतं आणि ते किसून घेतलं आहे चांगलं. इथे आपण 1.5 किलो कांदा घेतलेला आहे, मीडियम साईजचा घ्यायचा, सुकलेला घ्यायचा शक्यतो, कांदा जास्तच पाहिजे, कांदा लसूण मसाला म्हटला की. सो मी 1.5 किलो घेतला आहे आणि सालं काढून आपण त्याचे उभे काप करून घेतलेले आहेत. आता मी लोखंडाची कढई गॅसवर ठेवली आणि त्याच्यात थोडंसं तेल टाकलं आहे, म्हणजे 4 स्पून तेल टाकलं आणि त्याच्यात आपण कांदा भाजून घ्यायचा. ॲक्च्युली कांदा शिजवून घ्यायचा असतो, तो भाजायचा नसतो, त्यामुळे मी मोठं मीठ टाकते त्याच्यामध्ये 1 मुठभर, त्यामुळे तो चांगला शिजतो मीठ टाकल्यावर. आता मी कांदा जवळजवळ 45 मिनिट 45 मिनिट्स शिजवलेला आहे, थोड्या वेळाने तो अगदी कमी होईल. आपला कांदा बघा आधी किती होता आणि आता पहा चांगला शिजला आहे तो. 45 मिनिट्स मी ठेवलेला आहे शिजवत. आता कढईत आपण सुकं खोबरं भाजणार आहोत, त्यामुळे मी थोडंसंच तेल टाकलं आता सुकं खोबरं भाजायला. खोबरं देखील चांगलं भाजायचं, कच्चं काहीच ठेवायचं नाही आहे आपलं. सुकं खोबरं आपलं भाजून झालं आहे चांगलं. सुकं खोबरं आणि कांदा मी थंड करायला ठेवला आहे, ओला मसाला गरम मसाला कधीच न्यायचा नाही. आणि आता आपण धणे भाजतो आहे, कढईत भाजतो आहे, तेल नव्हतं घातलं. आणि आता जिरं भाजूया, त्यातच शाहजिरं देखील भाजूया. एक 4-1 मिनटं चांगलं भाजायचं, असं खमंग असा सुगंध आला पाहिजे आणि खुसखुशीत झाला पाहिजे आपला मसाला. सफेद तीळ घेतलेत,
आणि आता आपण त्यातच खसखस देखील भाजणार आहोत सफेद तीळमध्ये. हे देखील चांगलं एक 4-1 मिनटं भाजायचं. आता आपण कढईत बाकीचे अख्खे गरम मसाले टाकणार आहोत. आता हे सर्व मसाले आपण पहिले तेल न टाकता चांगले खमंग भाजायचे व्यवस्थित. नंतर मी 2 टीस्पून तेल घालून भाजणार आहे. परत मसाले चांगले सुगंध सुटेपर्यंत भाजायचे. आपण इथे मसाला वेलची तेलात भाजली. आता तेलात मोहरी भाजूया. आणि त्यातच मोहरी थोडीशी भाजली की त्यातच मी मेथी देखील भाजणार आहे. आता असे सर्व मसाले भाजून घेते एक एक करून. आता जायफळ मी फोडून चेक करायचं खराब आहे की नाही, आणि मग ते भाजायचं. थोडंसं जास्त नाही भाजायचं. लाल फूल आणि जावित्री एकसाथच मी ते चेक करायचं कीड वगैरे आहे की नाही. सर्व मसाले नीट करूनच आपण भाजायचे कधी पण. आता थोड्याशा तेलात मी हळकुंड देखील भाजून घेते. चांगलं मसाले चांगले स्वच्छ नीट करूनच घ्यायचे. आता हे सर्व आपण थंड करायला ठेवूया. आणि मी 1 किलो मोठं मीठ घेतलं इथे, आणि त्याला ते देखील उन्हामध्ये मी चांगलं त्यातलं पाणी सुकवलेलं आहे. मोठं मीठच घ्यायचं. आणि आता मी मिरच्या देखील थोड्याशा तेलामध्ये गरम करते, भाजते. आता आपण आपला मसाला सर्व घेऊन इथे आलेलो आहोत जनता फ्लोअर मिलमध्ये. आणि सर्व मसाला वेगवेगळा भरायचा. कांदा वेगळा, खोबरं वेगळं, लसूण वेगळं, गरम मसाला वेगळा, मिरची पावडर वेगळी. यांच्याकडे आता गर्दीच असते. मसाले ऑलरेडी आहेत इथे. जानेवारीपासून इथे गर्दीच असते. आता आपला मसाला सर्व वेगवेगळा मी पिशव्यात भरून आणलेला आहे, तो काढून देते त्यांना. मिरची, आपला मसाला इथे डंकावर कुटतात आहेत. डंकावरच शक्यतो मसाला कुटायचा, म्हणजे त्याची चव चांगली लागते. जसं आपण दगडाच्यावर कुटलेला मसाला कसा छान लागतो खलबत्ता तसा. हा डंका आहे, त्या देवरोड बाजारात आले मी. शेवटी त्यांनी कांदा आणि लसूण टाकल्यावर बघा आपला मिळून आला आहे कांदा लसूण मसाला. पाहूया आता याचं वजन किती आहे. एक 2 किलो मिरचीचा मसाला आपला 4 किलो झाला आहे. आता मी घरी आले मसाला घेऊन. मसाला आणला ओपन करून ठेवायचा. गरम मसाला नाही भरायचा कधी पण. आता तो मी 2 परातीमध्ये काढून घेते. थंड झालेला आपला मसाला. आपला स्वादिष्ट असा कांदा लसूण मसाला तयार झाला आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये सर्व मसाल्यांचे प्रमाण देते. आता हा आपण स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा. आणि वरती हिंगाचे खडे ठेवायचे. हिंगाचे खडे ठेवायचे मसाल्यांमध्ये. आता व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करा. त्यामुळे जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि लाईक करा आणि शेअर करा. बाय बाय.